अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। शिवजयंती उत्सवानिमित्त नमन फाउंडेशन जामनेरतर्फे राहुल रॉय मुळे यांच्या सहकार्याने जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील सरस्वती विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमधील मुलांना शुद्ध पाणी पिण्यासाठी ॲक्वा वॉटर प्युरिफायर मशीन भेट, तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप करण्यात आले। तसेच वृक्षारोपण आणि कोरोना काळात सामाजिक काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कारही करण्यात आला। याप्रसंगी नमन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष मयूर पाटील, भूषण कानडजे तोंडापूर, राहुल रॉय मुळे किन्ही, गावातील प्रतिष्ठित नागरिक, तसेच शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते। मी रिटायरमेंटला आले, मी माझ्या परीने सेवा केली आहे, त्यांना पण माहिती आहे, पण माझी सेवा मला कोपडी वाटते त्यांच्या समोर। आणि ह्या विद्यालयाच्या संस्थापिका योगिता चौधरी मॅडम ही पण माझी विद्यार्थिनी आहे। ही तर अतिशय अनुकूल परिस्थिती, सॉरी, प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकली, अक्षरशः आज अनुकूल आहे ती। आणि मला असं म्हणायचंय की प्रतिकूल परिस्थितीवर प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक व्यक्ती मात करू शकते, आणि ती योगिता मॅडमने केलेली आहे। तिचं शालेय जीवन मी पाहिलं, विद्यार्थी दशेमध्ये खरंच तिच्याकडे पाहिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या मनात ही भावना यायची की इतकी सुंदर मुलगी। आणि हिला असं अपंगत्व प्राप्त झालं की कुठेच काही देताना, बुद्धी देताना किंवा सौंदर्य देताना, कलर देताना जो आपण पाहतो जनरली, हे देताना परमेश्वरान कुठेच काटकसर केली नाही, माहिती का केली असं आपल्याला वाटायचं। परंतु ती मनाने एवढी कणखर आहे की दिमागाने अपाहिज नाहीच आहे, विकलांग नाहीच आहे, ती दिमागाने खूप मोठी आहे। आणि माणूस शरीराने एक वेळेस कुठेतरी एखाद्या आवारात अपंग असला तर चालेल, पण तो मनाने मात्र स्ट्रॉंग असला पाहिजे। आणि ते स्ट्रॉंग पण मी माझ्या या विद्यार्थिनीमध्ये पाहिलं। तिथे चांगले दष्टपुष्ट लोकांना सुद्धा लाजवे एवढं ती कार्य करते। आज इथे आपल्या सगळ्यांना तिने बोलवलं, हे काही तिच्या मोठेपणाचं किंवा तिच्या त्या दिमागाने स्ट्रॉंग असण्याचं एक उदाहरण आहे। आज जे काम मी नाही करू शकत ते माझे विद्यार्थी करत आहेत। खरंच मला इथे आल्यानंतर खूप प्राऊड फील झालं की माझे विद्यार्थी, इव्हन जे जेबीएनचे रमेश तेली सर आहेत, हे पण माझे स्टुडंट आहेत। म्हणजे जिकडे मी नजर टाकते तिथे 95% माझे स्टुडंट आहे। आणि यांनी प्रत्येक क्षेत्र एवढं चांगल्या प्रकारे काबीज केलं की मला खरंच खूप अभिमान वाटतो। माझा एक विद्यार्थी मला 2 दिवसाच्या अगोदर भेटला, तर तो सीआरबी मध्ये वगैरे काहीतरी मुंबईला आहे, त्याचं ट्रेनिंग सुरू आहे। तो मला भेटला, म्हटलं मॅडम माझी निवड झालेली, माझं ट्रेनिंग समाप्त झालं, मी गावाकडे आलो आणि तुमचं वाक्य माझ्या लक्षात आहे। म्हटलं काय, की तुम्हाला देवाने गॉड गिफ्ट दिली आहे। मी याला पण नेहमी म्हणायची की तुम्ही उंचपुरी आहात आणि तुम्ही एक अधिकारी शोभतात, तुम्ही काहीतरी करू शकता। जर तुम्ही इकडे शिक्षणात कमी पडले तर तुम्ही पोलीस मध्ये जा, मिलिटरी मध्ये जा, तिथे कमी टॅलेंट लागतं असं नाहीये। आज तर ते खूप स्पर्धात्मक झालंय। तर मग तो म्हणायचा, तुम्ही सांगितलं होतं की मला तुम्हाला असं पाहायला आवडेल। मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगते की मला तुम्हाला उंचावर पाहाय, म्हणजे उंचीने नाही तर तुमच्या कर्तृत्वाने, भलेही तुम्ही पाहुणे असाल तर तुमचं कार्य सॅल्यूट मारण्यासारखं असलं पाहिजे। आणि ते कार्य माझ्या विद्यार्थ्यांचं मी इथे पाहते। आणि म्हणून ज्या ज्या वेळेस माझे विद्यार्थी भेटतात, आणि 99% विद्यार्थी हे सक्सेस झालेले आहेत, आणि त्यापैकी एक योगिता मॅडम आहेत। एक दिवस आमच्या शाळेमध्ये आम्ही जिजाऊ मातांचा जन्मदिवस साजरा केला, सावित्रीच्या लेकींचा सन्मान केला। त्यावेळेस मॅडमला मी बोलवलं, त्यावेळेस मॅडमला मागच्या आठवणी आल्या। अक्षरशः त्यांनी टिफिन भेटला नाही तर मैत्रिणींच्या टिफिन मध्ये सहभागी झाल्या, किंवा त्या तर त्या दिवशी बोलल्या। ते मला इतकं माहित नाही, विद्यार्थ्यांमध्ये आपण जात नव्हतो की जिचा डबा खाणं जीवावर आला किंवा जास्त आणला आहे की नाही, तर तो राहिलेला डबा मॅडम खात होत्या। मग परिस्थिती कधीच आड येत नाही आपल्या प्रगतीमध्ये, तसं मॅडमने केलं। आणि त्या दिवशी त्यांना स्टेजवर रडू आलं की माझ्याकडे 5-6 लाख रुपये भरायला नव्हते म्हणून मी ते टीचर होऊ शकले नाही। मी म्हटलं थँक गॉड की त्यावेळेस तुमच्याकडे पैसे नव्हते, हे फार बरं झालं। एक संस्था चालक तुम्ही बनू शकल्या ना, तो एक किती मोठी गोष्ट आहे। आणि म्हणून आज मी योगिता मॅडमच्या कार्याला सॅल्यूट करते। रक्कम जमा होऊन गेली होती,
त्याचं मला त्यांचा अभिमान वाटतो की त्यांनी छोटीशी एक संकल्पना सुरू केली जिला यश एकदम चांगलं आलं. आता जेव्हा हे बघितलं मी तर मग जे देणारे लोक होते त्याच्यामध्ये ते असे सर्वसाधारण आपल्यापैकीच, तर त्यांचं एक आपल्याला म्हणजे जाणवलं की बाबा जामनेर तालुका हा आपला किती चांगला आहे, म्हणजे लोकांचे मन किती चांगले. आर्थिक आपण कमी जास्त असतो पण मनाने सगळे श्रीमंत आहे. त्यामुळे नमन फाउंडेशन जे कामं करताय ना त्यांनी हे चालूच ठेवायला पाहिजे. त्यांच्यासाठी आपण नेहमी हजर आहे, काही गरज लागली कधी काही असलं आपण असतो. दुसरं आता टीचर योग्यताताईंचा भरपूर कौतुक मॅडमांनी केलं, मला त्यांची पहिल्यांदा ओळखते म्हणून मला जास्त काही सांगता येणार नाही, पण फार आनंद झाला त्यांना भेटून आज आणि कार्यक्रम फार छान झाला. इतर लोक आपण यांनी जे सन्मानपत्र वाटले त्यांचं पण मी फार परत एकदा अभिनंदन करतो की तुम्ही असंच कार्य कंटिन्यू करत राहा. राहुल भाऊ फेमस आहेत आपले, तिथे एक आदर्श सगळ्यांनी एक डोळ्यासमोर ठेवला पाहिजे की राहुल भाऊ जेवढं करताय आपण त्यांचे एक फक्त 5% पण करायचा प्रयत्न केला ना तरी फार मोठा बदल आपण आपल्या गावात आपल्या तालुका लेवलला किंवा आपल्या गल्लीत आपण सांगू शकतो त्या गोष्टीला. चला एवढं बोलून मी माझे 200 संपलं. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.